कोल्हापूरमध्ये पोलीस मुख्यालयात पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. रात्री 12:00 सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहिद कुरेशी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघे जखमी झाले. सोमवारी रात्री 12:00 सुमारास एक कार डिझेल भरण्यास आली, त्यावेळी कारमधील चौघांनी पैशांवरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला. ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता डिझेल भरण्यास आलेल्या तरुणांनी थेट हाणामारीला सुरुवात केली. निघून जाताना दगडफेक केली. या हाणामारीत आणि दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली. मारहाण करणाऱ्या 4 जणांना पकडलं असून तिघांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. आपण अटक केलेली आहे. पेट्रोल पंपावर परवा दिवशी रात्री पेट्रोल पंपावर 200 रुपये त्यांनी डिझेल भरल्यानंतर गुगल पे आहे का असं विचारलं होतं. गुगल पे नसल्याचं सांगितलं. त्याच्यावरून त्यांनी पेट्रोल पंपावरचा कामगार आणि पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांना पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांना दगड फेकून मारला आहे आणि तो पेट्रोल पंपाचा कामगार आहे त्याला काठीने मारहाण केलेली आहे. तर ती गाडी आणि तिथली 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे. अद्याप 3 आरोपींचा शोध सुरू आहे. टोटल 7 होते ना? 7 ते 7 लोक.